गॉड, तीजा दिवसाची इतक्या वर्षांपासून वाट बघत होते ना, तो दिवस आज फायनली आलाय यार. ते लोक काही ऐकून गेलं तयारच नाहीये, पण ज्या दिवशी त्यांना कळेल तेव्हा त्यांना कसं वाटेल याची कल्पना आहे तुला? बेला मी तोंड नाही दाखवू शकणार. तुझ्या गावाजवळच एक गाव आहे जिथे एक साथ पसरली आहे असं आपण घरच्यांना सांगू, आणि म्हणून आपल्या दोघांना तिथे जावं लागेल. आताच लग्नाची तारीख ठरली आणि आज हे लेटर सुद्धा आलं. रिअली व्हेरी हॅपी. आता पुढे सगळं छान होणार आहे. मला पण खूप छान वाटतंय अंजली. सो आज तुम्ही येताय ना माझ्यासोबत कॉन्व्हकेशनला? ऐक ना अंजली, खूप पेशन्स आहे, बघावं लागेल, नाही जमणार. माझ्या आयुष्यातला इतका महत्वाचा दिवस आणि माझ्या आयुष्यातला महत्वाचा माणूस माझ्यासोबत नाही असं कसं होईल? पण मला खरंच जमेल असं वाटत नाही. मला डॉक्टर संदीप इनामदार. इनामदार? मिसेस शालिनी खन्ना, रेखा जोशी. जोशी? हा. आता सांग किती झाले? जास्त नाही, फक्त 733. काय 733 नावं काढली आहेत आपण? हा. तू म्हणतो जास्त नाहीयेत. अहो आई, हे काहीच नाही. आमच्या गावाला आहे ना लग्नामध्ये अख्खाच्या अख्खा गाव जे होतो. बोला. खंडू, ही मुंबई आहे, इथे गर्दी वाढवली म्हणून असी मोरडेल मला. काहीतरी कमी करायला लागेल. आण बरं इकडे. आई, लग्नामध्ये जे जेवण आहे ना त्याचा मेनू ठरला काय? नाही झालाय अजून, पण ते असी म्हणे अंजली बघतील, मी काही त्याच्यामध्ये पडत नाहीये. पण लग्नामध्ये जिलेबी असेल ना? खंडू, मला माहिती नाहीये, आणि लग्नात नसली ना तरी मी तुझ्यासाठी मागवेन. थँक्यू थँक्यू. थांबा, मी बघतो. आई. अरे विनाते, काय बसा. तुमचीच वाट बघत होते मी. सॉरी. खरं म्हणजे मी आधी यायला पाहिजे होतं तुमच्या मदतीला. अहो नाही, असं म्हणू नका. तुमचेही व्याप आहेतच ना गावाला. खंडू, चहाटा. हो. आता आपण दोघींनी मिळूनच तयारी करायची आहे सगळी. तुम्हाला माहितीये ना कॉन्फरन्ससाठी हे गेलेत US ला, आणि आपल्या मुलांना तर काही वेळच नाही. हो ना, आपल्या मुलांना कामाशिवाय काही सुचतच नाही. नाहीतर काय, सगळा उत्साह आपल्यालाच आहे फक्त. पण तुम्ही आता काही काळजी करू नका. आता बघा, सगळं काही चांगलंच घडणार. प्रश्नच नाही, व्हायलाच पाहिजे चांगलं. अहो, रोज सकाळी उठून दोन दोन आया जर देवाजवळ प्रार्थना करणार असतील तर त्याच्याकडे पर्याय आहे का दुसरा? होणारच सगळं चांगलं. बरोबर बोलले की नाही सांग. मी यशला सांगून आलोय, आपण काही दिवस इथे नाही आहोत. 4-5 दिवस तुझ्या गावी चाललोय. आता मी काय सांगतोय ते नीट लक्ष देऊ नये. तुमच्या गावात एक विचित्र साथ पसरली आहे आणि त्यामुळे एक मुलगा गेलाय. तिथे गावात कोणी डॉक्टर्स नाही आहे, म्हणून तू मला रिक्वेस्ट केली आहे तिथे जाऊन पेशंटची ट्रीटमेंट करायची. परत कधी यायचं? कधीच नाही. म्हणजे तू कधीच परत यायचं नाही. तुम्ही सांगितलेलं हे तिसरं आणि शेवटचं काम आहे. हे काम झाल्यावर मी तिथून परत येणार आणि तू तिथेच राहणार जंगलात. लग्न आहे ना, 21 तारखेला माझं लग्न आहे आणि 21 तारखेलाच तुमचं काम, जे लग्नपेक्षाही महत्वाचं आहे. हो ना? तिथे गावात काही दिवस गेल्यानंतर मी तिथून माझ्या घरच्यांना फोन करेन आणि त्यांना असं सांगेन की इथे मला काही दिवस राहावं लागेल, कारण माझं काम अजून वाढतंय, म्हणून लग्न पोस्टपोन करावं लागेल. करेक्ट.
कारण मी ही गोष्ट इथे राहून सांगितली तर माझं कोणीही काहीही ऐकून घेणार नाही. उलट 100 प्रश्न विचारतील आणि माझ्याकडे काही उत्तर नसेल. काय अंजली, तिचं काय? मी तिला सांगू वेडी झाली असतो. मी हात जोडतो बेला. मी ऑलरेडी यात अडकलोय, मला आणखीन कोणालाही अडकवायचं नाही आहे. एकदा का तुमचं काम संपलं की मला माझं पुढचं आयुष्य शांतपणे जगायचंय. प्लीज मग काय डॉक्टर ओंकार पाटील, कसं वाटतंय? अरे मला तर एकदम जाम, माझ्याकडे काही शब्दच नाही सांगायला. आपल्या हॉस्पिटल मधल्या नवीन डॉक्टर्सचं खूप खूप अभिनंदन. एक मिनिट. थँक्यू सो मच. थँक्यू का. अरे खर तर तुम्ही खूप मोठे डॉक्टर होणार आहात हे आम्हाला माहिती आहे, पण तेव्हा फक्त आम्हाला विसरू नका एवढंच आम्हाला वाटतं. आशा काकू असं का म्हणताय हो तुम्ही? इनफॅक्ट तुमच्याकडून आम्हाला खूप काही शिकायला मिळालंय. आणि तुम्ही सगळेच आमचे गुरु आहात. एक्झॅक्टली. तुमच्या पुढच्या सगळ्या वाटचालीसाठी आम्हा सगळ्यांकडून तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. थँक्यू. आता तुमचा जास्त वेळ घेत नाही, येते मी. चला आपण आता सिनियर्सला भेटूया जाऊन. अरे वा, झालं का कॉन्व्होकेशन? फिलिंग खूप कमाल असेल ना आता. अगं चेहरे बघ ना कसे चमकत आहेत त्या दोघांचे. आणि हे ओंकार पाटील, हे तर कन्व्होकेशनचे कपडेच घालून आले तिथे. एवढंच काय, मी तर आबांना पण असंच भेटायला जाणार आहे. आबा म्हणतील डॉक्टर बनायला गेला होता आणि वकील बनून आलाय. हो पण आता यांना ज्युनियर सारखं वागवून नाही चालणार. दे आर ॲट पार विथ अस. येस येस ऑफकोर्स. बरं फंक्शन कसं झालं? सर खूप छान झालं फंक्शन. दादर इट वॉज अ व्हेरी इमोशनल मुमेंट. माझ्या डोळ्यासमोर माझ्या बाबांचा चेहरा आला. त्यांना खरंच आनंद झाला असता असते असते तर. साहजिक आहे त्यांची आठवण येणं. पण फक्त त्यांचीच असं नाही, तुम्हा सगळ्यांची सुद्धा खूप आठवण आली. आम्ही तुम्हाला सुद्धा मिस केलो. तुम्ही इतकं छान शिकवलं ना म्हणून खरं तर ही डिग्री मिळाली आम्हाला आज. हो आणि माझ्यासारख्या मुलाला तुम्ही केवढं झेललंय त्याबद्दल तुमचे किती आभार मानावे ना तेवढे कमीच आहेत. हे बघा, ही डिग्री तुमची आहे आणि त्यासाठी तुम्ही खूप मेहनत घेतली, रात्र जागून अभ्यास केलाय. डॉक्टर होणं सोपं नसतं. यू डिझर्व इट. थँक यू सर. अंजली तू आईला कळवलंस ना? हो आईला कळवलं आणि फोटो सुद्धा पाठवलाय मी. व्हेरी गुड. मी पण लगेच फोटो पाठवला आबांना. काय जरा उशिरा कळलं म्हणून, नाहीतर आबा आले असते सगळ्या कार्यकर्त्यांना घेऊन. पण आता ह्या आठवणी जपून ठेवा, कारण आयुष्यात जेव्हा जेव्हा या आठवतात ना तेव्हा खूप छान वाटतं. परत एक एनर्जी येते आपल्याला. हे अगदी खरंय. आणि कसं आहे ना, तुमच्या आयुष्यात एक नवीन चॅप्टर सुरू होणार आहे आता, तेव्हा झोकून देऊन काम करा. आणि हो इथेच थांबू नका, काहीतरी स्पेशलायझेशन करा. नक्की. सर आम्ही येतो सगळ्यांना भेटून. हा हो हो. आणि पेढे आणायला विसरू नका. किती खुश आहेत ना दोघं. यु नो व्हॉट, मला आपलं कॉन्व्होकेशन आठवलं. खरंच मला पण. बर ते सगळं ठीक आहे, पण यश आपण अंजलीला कधी सांगणार होत असीम जे काही बोलला त्याबद्दल? रोहिणी अगं तूच बघतेस ना किती खुश आहेत त्या. आणि ऑनेस्टली मला कळलं नाही की ते सगळं सांगून त्यांना टेन्शन देणं करेक्ट आहे की नाही. बघू, बोलू नंतर.
ठीक आहे. कॉन्व्होकेशन चांगलं झालं म्हणून चॉकलेट दिलं. अंजली, सॉरी प्लीज. आता फक्त रडतच बसणार की मला डिग्री दाखवणार आहेस? अरे वा, सर्टिफिकेट ऑफ ऑनर अंजली क्षीरसागर. वा, सो कसं वाटतंय तुला? हो सॉरी, तुम्हाला डॉक्टर अंजली क्षीरसागर. खरं सांगू, आपलं स्वप्न खरं झाल्यानंतर जे फिलिंग येतं ना, तेच फिलिंग आलंय मला सुद्धा. लहानपणापासून बघितलेलं स्वप्न पूर्ण करण्याची संधी प्रत्येकाला नाही मिळत, पण आज ती मला मिळालीय, त्यामुळे आय एम रिअली व्हेरी लकी. तू फक्त लकी नाहीयेस, यू डिझर्व इट ऑल. पण सर खरंच आत्ता माझ्या आयुष्यात ना सगळं माझ्या मनासारखं घडतंय. आपली एंगेजमेंट झाली, मग हे कॉन्व्होकेशन, आणि आता आपलं लग्न. माझा तर विश्वासच बसत नाहीये की माझ्या आयुष्यात एवढं सगळं घडतंय, आणि त्यात मला सासर पण इतकं छान मिळालंय की जिथे माझं करिअर अजून जास्त छान घडणार आहे. मी सांगू मला काय वाटतंय, बाप्पा खऱ्या अर्थाने माझ्यावर प्रसन्न आहेत. काय झालं सर? नाही काय नाही, ऐकतोय मी तुझं. आता एक डिग्री तर मिळाली, आज कॉन्व्होकेशनही झालं. आता उद्यापासून नवीन डिग्री आणि सगळ्यात महत्वाची डिग्री मिळवण्याची तयारी सुरू होणार आहे. असीम खानापूरकरच्या बायकोची डिग्री. मग उद्या जायचं ना आपण हॉल बघायला? अंजली, नाही उद्या नाही जाता येणार. का सर, काय झालं? अगं बेला जिथे राहते ना, तिथे बाजूलाच एक गाव आहे, तिथे एक विचित्र साथ पसरली आहे. आणि प्रॉब्लेम असा आहे की तिथे मेडिकल फॅसिलिटीज नाही, तुला तर माहिती आहे. सो म्हणून मला जावं लागेल. म्हणजे तुम्ही तिथे कसे जाणार सर? तुम्ही जा. माहिती आहे मला, आय नो. पोलिसांना इन्फॉर्म करणार आहे मी. हा म्हणजे पोलिसांना इन्फॉर्म करणार असाल तर मग इथे आम्हाला कोणालाच टेन्शन नसेल. इनफॅक्ट तुम्ही जर ह्या कॉजसाठी जाणार असाल तर मला आनंदच आहे. लग्नानंतर सुद्धा आपली सगळ्यात पहिली प्रायोरिटी हे पेशंट्सच असतील. सो तुम्ही इथली काळजी नका करू आता. थँक्यू अंजली. कशाबद्दल? मला समजून घेतल्याबद्दल. ते तर माझं कामच आहे. आय वॉन्ट टू बी अ गुड अंडरस्टँडिंग वाईफ. ओके. माझा जनरल वॉर्ड मधला राऊंड पूर्ण झाला की आपण कॉफी प्यायला जायचं. चालेल. बेला, अगं आता मी ऑफिशियली डॉक्टर झाले आणि म्हणून ही डिग्री मिळाली आहे मला. ओह थँक यू. तू आता यांचं जसं ऐकतेस ना तसं माझं पण ऐकावं लागेल ना तुला. येते. मी सांगितलं की मी पोलिसांना इन्फॉर्म केलंय, असं मी फक्त त्यांना सांगितलंय, म्हणजे नंतर त्यांना टेन्शन येणार नाही. आणि हो बेला, परत असं लपून ऐकायचं नाही आमचं बोलणं, कळलं? हे सगळं करू नकोस. मला काही ऐकायचं नाही, सांगितलं ना, आपलं जसं ठरलंय तेच करायचं, कळलं? रेडी आहेस का तू?
तुला सांगितलेलं कळत नाही. एकदा मी तुला सांगितलं ना, आपलं जसं ठरलंय तेच करायचं. आई कॉन्व्होकेशनचे फोटो हो तरी सुद्धा कोणालाही पाठवायची काही गरज नाहीये, गावभर पाठवत बसशील. बरं ठीक आहे, मी घरी आल्यावर बोलते आणि खूप काही सांगायचं सुद्धा हो. आता नि आई मी जरा तुला करते फोन थोड्या वेळात. हां सर. अंजली, आम्हाला जरा बोलायचं होतं तुझ्याशी. बोला ना मॅम. असीम दादू बद्दल बोला ना, काय झालं? आम्हाला असं वाटतंय की समहाव दादू लग्न पुढे ढकलायला बघतोय. काय? हा म्हणजे आता गेले काही दिवस तो जे काही विचित्र वागतोय त्याचं खरं कारण हे आहे असं आम्हाला वाटतंय. म्हणजे त्याला आत्ता लग्न करायचं नाहीये बहुतेक. पण असं का करतील ते? जर का त्यांना लग्न पोस्टपोन करायचं असतं तर ते क्लिअरली बोलले असते माझ्याशी या विषयावर. अगं पण मग हे आत्ता तळणीला जायचं का काढलं त्यांनी? तुला सांगितलं आहे ना त्यांनी? हो सांगितलं. आणि तिथे साथ आलीये असं म्हणाले ते. पण एक डॉक्टर म्हणून जर का ह्या गोष्टीला जास्त इम्पॉर्टन्स ते देत असतील तर ह्यात काहीच चुकीचं नाहीये ना. हे बघा अंजली, मान्य आहे, आपण एक्सेप्ट करू की तिथे खरंच साथ आली असेल. पण दादू ऐवजी दुसरं सुद्धा कोणी जाऊ शकतं ना, तो स्वतः जाण्याचा हट्ट का घेऊन बसलाय? एक्झॅक्टली. कारण तिथल्या सगळ्या गोष्टी त्यांना माहितीये किंवा ते जास्त चांगलं हँडल करू शकतात कदाचित म्हणून. मला काय वाटतंय की त्याला जर लग्नाच्या तयारीत अडकायचं नसेल ना तर आपण नको अडकवूया ना. पण लग्न असं जवळ आलेलं असताना त्याने तिथे जाणं सुद्धा अवॉइड करायला हवं ना. ठीक आहे, मी बोलते त्यांच्याशी. नाही नको. मी एक काम करते, मी आधी बेलाशी बोलते. म्हणजे डिरेक्टली सरांशी नाही बोलत, बेलाला विचारते तिथली कंडिशन कशी आहे, फार सिरियस आहे का सगळं, आणि मग तुम्ही बोला. ग पण तू त्याच्याशीच का नाही डायरेक्टली बोलत आहेस? मॅम कारण ते चिडतील परत. बेलाला विचारलं तर कळेल ना किमान तिथे काय आहे ते. मी आधी बोलून बघते तिच्याशी आणि मग तुम्हाला सांगते, मग तुम्ही बोलून. अंजली, तू माझंही नाही ऐकणार. आणि मी त्याच्याशी बोलण्याचा प्रयत्न केलाय. रोहिणी, तू बोल ना त्याच्याशी. मी? हा म्हणजे तुमची छान मैत्री आहे. कसं आहे ना, आम्ही जर बोलायला गेलो तर तो आमच्यावर चिडेल. ओके, मी बोलते. ठीक, बघते म्हणजे त्याचा मूड कसा आहे आणि मग बोलते. ठीक. चल यशस्वी सर म्हणतायत तसं खरंच असीम सर लग्न पुढे ढकलायला बघतायत. पण का करतील ते असं? Thank you.
बेला